नमस्कार मी कृष्णकुमार गावण माझ्या यूट्यूब अविस्मरणीय चॅनलतर्फे आपले हार्दिक स्वागत आज विशेष दिवस आहे म्हणजे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारताला स्वातंत्र्य मिळून त्र्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या आमच्या सर्व रसिकांना शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तर आज पंधरा ऑगस्ट आणि पुढल्या रविवारी पुढल्या बा आठवड्यामध्ये पुढल्या आठवड्यामध्ये म्हणजे बावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी पण मला गणेश चतुर्थी आठवते ती एकोणपन्नास वर्षापूर्वीची एकोणपन्नास वर्षापूर्वीची गणेश चतुर्थी म्हणजे काय तर एकोणीसशे एकाहत्तर साली गणेश चतुर्थी होती त्या दिवशी एक वेगळंच घडलं आश्चर्यजनक गोष्ट घडली आपण एकोणीसशे एकाहत्तरला गणेश चतुर्थीला चोवीस ऑगस्ट तारीख होती आणि त्या दिवशी आपण इंग्लंड विरुद्ध त्यांच्याच ग्राउंडवरती ओव्हल येथे आपला क्रिकेटचा कसोटीमधला विजय नोंदवला अभूतपूर्व विजय नोंदवला मला आठवत तो दिवस की त्यावेळेला एवढा जल्लोष केला होता आम्ही इकडे त्यावेळेला अशी काय कम्युनिकेशनची साधनं नव्हती दूरदर्शन टी व्ही पण नव्हता पण रेडिओवर कॉमेंटरी ऐकून आणि लोकल लेवलला देखील आम्ही एव एवढं एन्जॉय केलेलं मला आठवते तर त्यानंतर भारताने आत्ता आजच्या काळामध्ये बघितलं तर गेल्या पंधरावीस वर्षात फार मोठी प्रगती केली आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये म्हणजे पण दोन हजार सातला धोनीच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तर दोन हजार अकराला आय वन डे मॅचमधला वर्ल्ड कप आपण जिंकला दोन हजार अकरा साली धोनी आहे नंतर त्याच्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये सचिन तेंडुलकर धोनी आणि आता विराट कोहली प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे कर्तृत्व दाखवले आणि यश मिळवत आहे परंतु आज एवढं कम्युनिकेशन एवढं पुढे गेलेलं आहे की हा जल्लोष आपण एका मिनटामध्ये सगळ्या जगामध्ये साजरा करत असतो पण तो जल्लोष काही वेगळा होता ह्या जल्लोषामध्ये एवढं सुपरफास्ट जल्लोष म्हणू शकतो आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा पण बरंचसं मेकॅनिकल झालेलं आपल्याला आढळतं एखादा वाढदिवस शुभेच्छा त्याला आपण व्हॉट्सअप मेसेज करतो एखादं कोण गेलं तर आपण आर आय पी टाईप करतो आणि गप्प बसतो परंतु त्यावेळेचं ते वेगळं एक भावनिक नातं होतं आपुलकी होती प्रेमाचा ओलावा होता तो आज दिसत नाही आजची पिढी तशी दुर्दैवी म्हणाला की तेव्हा हो। प्रेमाचा आला ओलावा किंवा भावनिक नातं त्यांनी अनुभवलं नाही आणि त्यावेळेचा काळ असा होता की प्रत्येक आपण बालपणामध्ये आईवडिलांवर प्रेम करतो शाळेमध्ये मित्र भेटतात कॉलेजमध्ये मैत्रिणी भेटतात वेगवेगळ्या वेग प्रकारची वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची लोकं भेटतात आपल्याला आयुष्यामध्ये आणि एखाद्यामध्ये आपुलकी निर्माण होते काही प्रेम निर्माण होतं मैत्रमैत्रिणीमध्ये प्रेमसंबंध होतात लग्न होतात अशी बरीच नाती आपण अनुभवतो परंतु एखाद्या कलाकारावरती किंवा एखाद्या कलाकृतीवरती प्रेम बसणं ते आम्ही अनुभवलं आहे उदाहरणार्थ अजित वाडेकर जो एकोणीसशे एकाहत्तर सालच्या विजयाचा शिल्पकार त्याच्यावर आमचं प्रेम बसलं आणि आज आठवण होते अजित वाडेकरांची की आज बा, बा ला साधरी करना ला ला एकोन, एकोन चा पन बावीस ऑगस्टला आपण जेव्हा गणेश चतुर्थी साजरी करणार आहोत आणि चोवीस ऑगस्टला आपल्याला त्या एकोणी एकोणपन्नास वर्षाच्या गणेश चतुर्थीची आठवण होते पण आज पंधरा ऑगस्ट असा दिवस आहे की ज्या दिवशी आमचा लाडका अजित वाडेकर आम्हाला सोडून गेला दोन वर्षापूर्वी म्हणून त्याची आज आठवण मला खास होते आणि अजितवर आमचं जे प्रेम बसलं एखाद्या क्रिकेटरवर प्रेम बसणं हे का वेगळाच अनुभव असतो ते आजच्या पिढीला कळणार नाही मला आठवतं की त्यासंबंधीचे बरेच किस्से आहेत ते मला तुमच्याशी शेअर करायचे वाटतात मला आठवते की त्यावेळेला एकोणीसशे एकाहत्तर सालचाच साल तो दौरा आपण इंग्लंडला गेलो होतो आणि लॉर्ड्सची मॅच सुरू होती आणि त्यावेळेला मी रुया कॉईला सायन्समध्ये शिकत होतो सायन्सला बी एस सीला होतो मी आणि प्रॅक्टिकल संपवली आणि आम्ही लगेच कॉमेंट्री ऐकायला बाहेर गेलो कारण त्यावेळेला काय दूरदर्शन नव्हतं मोबाईलमध्ये काही नव्हतं तर माटुंगा स्टेशनच्या इकडे जाऊन रेडिओवरती आम्ही कॉमेंट्री ऐकतो गर्दी होती एका दुकानामध्ये मोठा रेडिओ लावलेला होता स्पीकरवरती आणि लंच टाईमच्या आधी पंधरा मिनटं अजित बॅटिंगला आला आणि आल्या आल्या त्यांनी जॉन स्नोला असे दोन मस्त एक हुक केला बाउंड्री आणि दुसरी एक बाउंड्री मारली आणि नंतर लंच टाईम झाला मग आता लगेच मग कॉमेंट्री लंचनंतर ऐकायला पाहिजे तर घरी मी राहतो माहीमला तर घरी जायला उशीर होणार तर मी जवळ असलेल्या माझ्या दादरची एक वत्सला मावशी होती तिच्या घरी गेलो आणि मग लंच नंतरची कॉमेंट्री तिच्या रेडिओजवळ उभा राहून मी ऐकत होतो ते माझी मावशी म्हणाली अरे बंडू माझं टोपण नाव बंडू बंडू आता कशाला उभा राहिला आहे एवढा पाय दुखतील आता बस नाही नाही काय बोल नका आता अजित वाडेकर बॅटिंगला आलेला आहे आणि तो जस्ट बारावर होता त्यावेळेला आणि तो पूर्ण त्याची इनिंग पंच्याऐंशीपर्यंतची इनिंग मी तिकडे उभं राहून ऐकली भीतीक बसलो की आउट होईल की एक अजित एवढं प्रेम तर ही इनिंग्स मला आठवते की त्यांनी त्यावेळेला इनिंगवरती त्याला आऊट केलं कॉटन बोर्ड आणि ह्या इनिंगचं कौतुक एवढ्या टीकाकारानं देखील केलं बॉबी तल्लार खान त्यावेळेला कॉमेंटरी करायला पण त्याचा एवढं अजितवर एवढं काय खास बोलायचा नाही पण त्या इनिंग्सची लॉर्डची त्यांनी कौतुक केलं हार्ड अटॅकिंग प्राईसलेस इनिंग्स बाय अजित वाडेकर आमची छाती अभिमानाने फुलून आली तल्याडखान कौतुक करतो आहे अशी ही इनिंग त्यांनी केली एकोणीसशे एकाहत्तर साली आपण तो विजय संपादन केला एक शून्य यांनी त्याच्या आधी वेस्ट इंडिज सिरीज आपण जिंकलेच होतो त्यामुळे असा अनोखा विजय आम्ही वेगळ्या प्रकारे साजरा केला तो मला अजूनही विसरता येणार नाही मला आठवते आणखी एक अजितची इनिंग आता त्यावेळेलाही पंच्याऐंशीलाही त्याचं शतक हुकलंच पण ती आम्हाला सवय झाली होती अजितचं शतक बऱ्याच वेळेला हुकलेच शतकं त्याची एक अशी इनिंग मला आठवते मला वाटतं एकोणीसशे एकोणसत्तर साल असेल आणि आपण ऑस्ट्रेलियाला गेलो होतो आणि बॉबी सिमसन कॅप्टन होता आणि ऑस्ट्रेलियामध्ये सकाळी मॅच लागायची पहाटे लागायची सहा वाजता आणि दीड दोनला संपायची तर तो, तो दिवस मला आठवते अजित अप्रतिम बॅटिंग करत होता अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव आणि नव्याण्णवपर्यंत गेला आणि दुपारची आपली दीड वाजून मॅच संपत आली त्या दिवसाची म्हटलं आज सेंचुरी लागायला पाहिजे पण तसं काही घडलं नाही मॅच संपली आणि दुसऱ्याशी मग पहाटे उठून मी रेडिओजवळ जाऊन बसलो आणि पत्कल मारून खाली जमीन आमच्या रेडिओग्रॅम होतं त्यावेळेला फिलिप्सचा आणि पहिली ओव्हर सुरू झाली आणि अजितने एक रिस्की शॉट मारला पण तो वाचला पण बॉबी सिमसन उत्कृष्ट कॅप्टन होता त्यांनी दुसऱ्याच बॉललात अजितला ट्रॅप केला आणि पुन्हा अजित नव्याण्णववर बाद झाला आणि नंतर मटा अजितची कसोटी कारकिर्दीमध्ये केवळ एकच शतक त्याने लावलं ते म्हणजे न्यूझीलंडच्या विरुद्ध एकशे त्रेचाळीस धा धावा केला त्यावेळेला पण हे भारताला दुर्दैव की अजितची शतकं होऊ शकली नाहीत पण भारताचं खरं दुर्दैव म्हणजे अजितला चान्सच मिळाला चान्सच मिळाला तर उशिरा टेस्ट क्रिकेटमध्ये मला वाटतं एकोणसाठ साठच्या सालापासून आम्ही मॅचेस बघायचो त्यावेळेला कांगालीग व्हायच्या कांगालीगमध्ये शिवाजी पार्कच्या ओल्या गवतावर जाऊन आम्ही त्या मॅचेस बघायचो त्यावेळेला मला आठवतं कांगालीगला अनेक खेळाडू पपा कारखाने अधिकारी ओपनला यायचे आणि अजित नंतर बॅटिंगला यायचं आणि अर्ध्या पाऊंडास धमाल करून जायचं आणि ते कांगालीगमध्ये मला आठवतं की अनेक खंदे फलंदाज बाहेरून घ्यायचे खार जिमखानामधून सलीम दुराणी यायचा पी जे हिंदू जिमखानामधून बुद्धिकुंदरणी यायचा आणि त्यांचे सगळ्यांचे दाणके क्लीन बोल्ड काढायचा कोण तर रमाकांत देसाई आणि नंतर फिरकी गोलंदाजी करणारा शिवलकर जो कम नशिब झाला टेस्टला चान्सच मिळणार पण शिवलकर, शिवलकर बरेचसे विकेट्स शिवलकर कांगालिकला तिकडे घ्यायचा आणि कांगालीची मजा का वेगळीच होती त्यावेळेला अजितने काय आहे रणजी ट्रॉफी नंतर कॉलेज लेवल नंतर विद्यापीठ युनिव्हर्सिटी रणजी ट्रॉफी दुलीप धुलीबर प्रत्येकाला अजितचा स्कोअर शंभर दोनशे तीनशे होता आणि त्यावेळेला देवाल देवाल त्याला मात्र चान्स मिळाला नाही मला वाटतं त्या काळामध्ये पण एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने अजितचा खेळ पाहायला नेट मिळेल तर मला हा प्रतिम बॅट्समन आहे परंतु त्यात थोडं फुटवर्क आणखी सुधारता आणखी सुंदर खेळेल पण त्यावेळेला अजितला संधी मिळेल अजितला संधी कधी मिळाली एकोणीसशे सहासष्ट सदस्य झाली सास्थ जेव्हा विजय मर्चंट सिलेक्शन कमिटीमध्ये होता आणि विजय मर्चंट प्रचंड प्रेम आणि पहिली टेस्ट मला वाटतं ब्रेबॉन स्टेडियमला झाली वेस्ट इंडिजच्या विरुद्ध ती पहिली टेस्ट म्हटलं लॉईड पण पहिली टेस्ट त्याची होती एक लाईव्ह लॉयडची आणि अजित बॅटिंगला आला आणि आमची धडधडत होती छाती आणि अजित आला तेव्हा विजय नेमकं अजितनी त्यावेळेला एक श्रद्धा म्हणून त्यांनी रणजी ट्रॉफीची कॅप घातली तेव्हा विजय मर्चंट जरी प्रेम असेल तो म्हणाला ना नाही नियम म्हणजे शिस्त म्हणजे असं अशी अंधश्रद्धा सुपरस्टिशन असू नये अजितने पहिल्या इनिंगला जे आठ नऊ धावा केला दुसऱ्या इनिंगला अजित झिरोत बाद झाला दुसरी टेस्ट मॅच होती त्याला खेळू शकला नाही काहीतरी आजारी होता पण तिसरी टेस्ट मॅच परत पहिल्या इनिंगला झिरोत आउट झाला पण सेकंड इनिंगला त्यांनी जी बॅटिंग केली वेस्ली हॉलला सिक्सर मारली आणि सदुश्रेष्ठ जी इनिंग खेळला प्रतिम त्या बेसवरती अजित इंग्लंडच्या दौऱ्याला सिलेक्ट झाला आणि मग त्यांनी पुढचं अजितलं क करतो तुम्हाला माहिती आहे तर अशा टाईपचे काही मी मला आठवणी आहेत की एकोणीसशे एकोणसत्तर सा सालची अजून एक मला मी जेव्हा रुईयाला होतो ती इनिंग आठवते अजितची त्यावेळेला दिल्लीला फिरोजशा कोटल्यावर मॅच होते ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यावेळेला ल बिल लॉरी कॅप्टन होता आणि चौथा दिवस उजाडला त्यावेळेला इंडियाला जिंकायला जवळ एकशे नव्वद पाहिजे आणि एक दिवस होता शिल्लक तर त्यावेळेला सुरुवातीला संध्याकाळी चार साडेचार झालं होतं आणि एक विकेट गेली आणि मग नाईट वॉच म्हणून बेदी आला बिशन सिंग बेदी तो वेळ काढला बेदीने अजितनी आणि बेदीनी किंड लढवली अर्धा तास आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण बेदीनी नाईट वॉचमन म्हणून आधी चोवीस धावा केल्या आणि अजितला मस्त सपोर्ट दिला आणि नंतर विश्वनाथ जोडीला आला आणि अजित आणि विश्वनाथनी ती मॅच जिंकून दिली अजित म्हणा नाबाद एक्क्याण्णव आणि विश्वनाथ कधी पंचेचाळीस का पन्नास धाव्या असतील तर ही इनिंग मला खास लक्षात आहे कारण पतोडी कॅप्टन होत्या वेळेला आणि त्यावेळेला बिल लॉरीने असं विधान केलं होतं आगाऊपणाने की ही मॅच लवकर संपेल आणि आय विल गो फॉर फिशिंग तर ही मॅच इंडियाने जिंकल्यावरती टाइम्स ऑफ इंडियाने कार्टून काढलं कार्ट होतं की पतोडी आहे मासेमारीला आणि तो मासा त्याला विचारतो आहे व्हेर इज बिल लॉरी अशा काही गमती जमती त्या काळातल्या मला आधी आठवतात नंतर मला आठवतं की एकोणीसशे एकाहत्तर साली मी रो यानंतर मी गेलो होतो यू डी सिटीमध्ये त्यावेळेला तिकडे वेगळ्या प्रकारच्या जे स्टुडंट्स यायचे झेवियर्स यायचे केसी कॉलेज वेगळ्या प्रांतातून यायचे बाहेरूनही यायचे भारतातले तर त्यावेळेला ते म्हणायचे अरे थोडा आपलं अजित जेव्हा चमकायला लागला जास्त तेव्हा थोडा जळफळाट होतोच काही लोकांमध्ये ते सांगायचे अरे हे क तुम्हा इंडियन सब कर कर कैसे होते दिवाडकर शिवलकर सोलकर वाडेकर गावस्कर आम्ही त्यांना सांगतो हे कर मी कॅलेबर येत आहे आणि मग आम्ही त्यांच्याशी थोडे वाद व्हायचे तर ती मला इनिंग आठवते तो दौरा मला आठवतो आहे एकोणीसशे एकाहत्तरचा टॉनी लुईस कॅप्टन होता पहिली मॅच आपण हरलो दुसरी मॅच कलकत्ता आणि मद्रास जिंकलो म्हणजे कलकत्त्याची एक इनिंग मला खास आठवते अजितची तेव्हा त्यांनी एका ओव्हरमध्ये अंडरवूड जो इंटरनॅशनली चांगला वेलनोन स्पिनर होता इंग्लंडचा त्याला एका ओव्हरमध्ये चार बाउंड्रीज मारल्या होत्या पण नंतर दुर्दैवाने पुढल्याच ओव्हरला अजित रनआउट झाला म्हणजे मद्रासला अजितने पन्नासच्या आज धावा केल्या कानपूरला नव्वद धावा केल्या आणि नंतरची मुंबईला शेवटची मॅच होती म्हणजे आपण टू वन लीड घेतला होता कानपूरची मॅच ड्रॉ केली आणि मुंबईला मॅच होती वानखेडेवर आणि त्याला दूरदर्शन चालू टी व्ही चालू झाला होता आणि मला आठवतं की यार माझ्याकडे टी व्ही नव्हता म्हणून मी आईच्या मैत्रीण वेसलेकर बाई म्हणून शाळेच्या शिक्षिका होत्या त्यांच्याकडे गेलो टी व्ही बघायला तर मॅच सुरू होणं आपण बघूया इंडियाचीच बॅटिंग तर दुर्दैवाने काय झालं ते टी व्ही सेंट त्या तो सेट जरा बिघडला आणि फक्त ऑडिओ ऐकू येतो तो आणि दुर्दैवाने मला कुठे दुसरीकडे जाण्याचा चान्सच नव्हता म्हणून मी ती मॅच एक दीड तास तिकडे अक्षर टी व्हीवर ऐकली नंतर निघालो मी यू सिटीत जायला किंग सर्कलला आलं तर भली मोठी गर्दी कॉर्नरला बघतो तर टी व्ही स्क्रीन लावला आता मोठा आणि तिकडे मॅच बघतो दाखवत होते सगळे लोक गर्दी होती मी देखील दहा पंधरा मिनटं अजितची बॅटिंग बघितली अजित चांगला बॅटिंग करत होता तर लंच टाईम झाला दुपारी आमचं मशीन ड्रॉइंग होतं आणि ते बुडवणं शक्य नव्हतं म्हटलं आता जाऊ दे आता आपण बघितली नाही आणि अजित खेळतो तर खेळू दे बघितलं आणि आउट झाला तर ती इनिंग ते बघितली नाही पण शेवटी अजित आणि फरूख इंजिनिअरनी त्या मॅचमध्ये जवळजवळ दीडशे दोनशेची भागीदारी केली मला वाटतं आणि अजित सत्याऐंशीला आउट झाला तो पण एका स्टॉक बोलर बर्केन शर्माचा बोलर होता त्याला त्यांनी विकेट दिली तेव्हा यामुळे आम्ही हळूहळू अरे हे श शतक हुकलं तर अजितचं असं कॅलिबर चालू असताना नंतर विजय मर्चंट ज्या सिलेक्शन कमिटीवर नंतर होतेच आणि नंतर आ, कास्टिंग व्होट म्हणजे विजय मर्चंटमुळे पत्तोडीची त्या त्यावेळेला त्या संस्थानिक होते पत्तोडी नवाब पत्तोडी कॅप्टन झाला होता आल्या आला इंग्लंडवरून पण नंतर विज विजय मर्चंट कास्टिंग व्होटमुळे अजित कॅप्टन झाला आणि नंतर त्यांनी वेस्ट इंडिज इंग्लंड हे दोन सिरीज आणि इकडे इकडची इंग्लंड तीन सिरीज जिंकून त्यांनी भलं मोठं यश मिळवलं त्या ह्याच्यामध्ये नंतर काय झालं की ह्या वैभवाला हळूहळू दृष्ट लागली आणि चौऱ्याहत्तर साल उजाडलं आणि परत इंग्लंडचा दौरा आला त्यावेळेला सगळंच फासे उलटे पडले कारण क्लायमॅटही वाईट होतं आणि आपण काही नियम ॲक्सेप्ट केले बदलले त्या लोकांना नियम कारण क्लोज इन फिल्डर आपण जास्त ठेवायचा क्लोज इन फिल्डर ठेवू शक ठेवायचा आणि तो नियम आपण ॲक्सेप्ट केले त्यामुळे आणि स्पिनर विकेट्स पण अशा बनवल्या की स्पिनरला न चालणार आहे आणि आपण जबरदस्त मार खाल्ला आपलं पाणीपत झालं थ्री झिरोनी आपण हरलो त्यावेळेला आणखी काही काही घटना घडल्या सुधीर नाईकवर आळ आला नंतर आपण एका फंक्शनला जायला लेट झाला त्यामुळे बी के नेहरूंनी त्यावेळेला फार आपल्याला खेळाडूंना फार वाईट ट्रीटमेंट दिली आणि नंतर त्या हे परत आले दौऱ्याहून त्यामुळे अजित सगळे डिमॉरलाईज झालेले आणि अजितला असंही नाही की कोणी नंतर एनकरेज केलं किंवा मोटिवेट केलं आणि त्या ह्याच्यामध्ये अजितला रिटायरमेंट घ्यायला लागली शेवटी बेनिफिट मॅचवर समाधान मानायला लागलं आणि आमचा अजित रिटायर झाला अगदी वाईट पद्धतीने रिटायर त्यामुळे फार दुःख वाटतं त्या गोष्टीचं परंतु अजितने नंतर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्येच पण ॲज अ कोच आणि प्रशिक्षक किंवा मॅनेजर म्हणून चांगलं काम केलं ते म्हणाला आणि बा पण एक झालं की त्यावेळेला अजित रिटायर झाल्यानंतर काय क्रिकेटमध्ये हे पण नेमका सुनील गावस्कर नावाचा तारा उगवता तारा त्यावेळेला आला एकोणीसशे एक एक एकाहत्तर सालीच आणि सुनीलनी जो धडाका लावला त्याला म्हणजे कमाला म्हणजे बॅड बॅडमनचाही रेकॉर्ड मोडला सुनील गावस्कर यांनी त्यामुळे क्रिकेटमध्ये परत चैतन्य एक निर्माण झालं आणि नंतर सुनील गावस्कर अप्रतिम खेळत होता आणि म्हटलं आता सुनील गावस्कर रिटायर व्हायची वेळ आली तर आता काय आता याच्यामध्ये डेड एंड दिसतं आहे म्हणून सचिन तेंडुलकर जन्माला आला आणि त्यांनी शंभर शतकं केली वन डे आणि टेस्ट क्रिकेट म्हणून अशी स्थित्यंतर घडत होती पण अजितने ते क्रिकेट क्षेत्र सोडलं नाही त्यांनी प्रशिक्षक आणि मॅनेजर म्हणून छान काम केलं आणि योगायक म्हणजे बहा की सचिन ज्यावेळेला खेळत होता त्यावेळेला अजित कोच होता आणि त्यावेळेला मॅनेजर पण होता आणि त्याने त्याच्यामुळेच एक अशी घटना घडली की ज्यामुळे सचिन पा ओपनिंगला जायला डेमध्ये आणि त्याने नंतर इतिहास घडवला त्यामुळे आणि त्यावेळेला असं कसं झालं की सचिन हे आमचा गळ्यातला ताईच बनला सगळ्यांचा आमचाही पहिला देव माझ्या आयुष्यातला म्हणजे अजित वाडेकर क्रिकेट क्षेत्रात आणि दुसरा सचिन तर आता सचिनही नंतर रिटायर व्हायची जेव्हा वेळ आली तेव्हा मला वाटलं की वाटतं की ह्याकरता काहीतरी आपण यांना आपण कृतज्ञता म्हणून काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी मनोरंजन क्षेत्रात असल्यामुळे एक कार्यक्रम आयोजित केला तुम्ही याद करते करते सचिनला आदरांजली म्हणून आणि त्यानिमित्त एक पुस्तक प्रकाशन करायचं ठरलं सचिनवरती एक पुस्तक कंपाईल केलं आणि त्याचं प्रकाशन अजितच्या हस्ते झालं त्यावेळेला माझं वेगळंच समाधान मिळालं त्या प्रकाशनाच्या व्हाय वेळा हे चंदू बोर्डे बापू नाडकर्णी अजित वाडेकर आणि वासू परांजपे हजर होते त्याची आपण क्षणचित्र काही बघणार आहोत आता हे कोऑर्डिनेशन केलं माझा मित्र द्वारकानाथ सजगिरी त्यांनी ह्या सगळ्यांची कोऑर्डिनेट करून तो कार्यक्रम आयोजित केला आता अशा एका की जो सचिनच्या सुरुवातीच्या काळात त्याचा कोच होता जसा चंदू होता तसा अजित वाडेकर माझा सगळ्यात लाडका बॅट्समन की जो ज्या दिवशी तो रन्स करायचा नाही त्या दिवशी मला जेवण जायचं नाही त्याला जायचं की नाही मला कल्पना नाही आणि भारताबाहेर जिंकणं किती कठीण असते याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सात महिन्यात कॅप्टन झाल्यानंतर आपण वेस्ट इंडिजला वेस्ट इंडीज मध्ये हरवलं आणि इंग्लंडला इंग्लंड मध्ये ते ह्याच माणसं आहे ते खरं आहे म्हणून तो एवढा फिट आहे कारण कधी रन्स नाही करायचो तेव्हा जेवायचा नाही आणि बऱ्याच वेळा रस नाही करायचा मग केवढा फिटनेस टिकवला विधानंतर अजित एक पहिल्यांदा छोटासा नाही तू गावणला पण विचारू शकता गावण पण मायावर होता आणि तोही तुझं तितकच त्याला प्रेम होत आम्ही दोघं चर्चा करायचो तुझे कारण सोप नाही तू तू कोच असताना सचिनचा जो काळ होता तो सगळ्यात अग्रेसिव्ह काळ होता असं मला वाटतं शहाण्णव सत्त्याण्णव तरुण होता यंग होता त्याच्या रिस्ट्रिक्शन्स फारशा नव्हत्या तू त्याला बॅटिंगला जाताना कधी काय इन्स्ट्रक्शन वगैरे दिल्यास किंवा काय कधी काय सांगितलं नाही इट्स right, म्हणजे uh, थोडंसं त्याला इन्स्ट्रक्शन भेटा पाहिजे की आपल्याकडे कमीपट आणखी ओढवून ते त्याला सांगण्याची खरोखरच काही गरज लागायची नाही कारण ज्या ज्या मी सांगायला जायचो त्याच्याकडे त्याला कळायचं कशासाठी आलंय सर तुम्ही घाबरू नका रन्स काढणार आणि तो करून दाखवायचं पण असं कधी तुला काही इन्स्ट्रक्शन तू दिलेली आहेस किंवा काय असं एखादा चांगला किस्सा या संबंधात कारण आपण इतक्या वेळेला बरोबर होतो स्पेशली तुला हो आठवतोय हिरो कप जिंकला त्यावेळेला रन झाल्या नव्हत्या हो पण सचिनने लाराची विकेट काढून दिली होती आपल्याला आणि तिथे मॅच होती एक लास्ट ओव्हर त्यांनी टाकली त्याच्यावर मॅच फिरवली होती साऊथ आफ्रिकेची साऊथ साऊथ आफ्रिका तो सांगा लोकांना त्याच्यात इंटरेस्ट आहे की सचिनच्या हातात बॉल का आला कपिल देव होता आणि होते चार होते पण तरी कपिल देवला <laughs> <laughs> <आता साथी। laughs> गा आपल्या सचिनला गा बोलून टाकायला लागले आता सांगू शकतोस तू सभे मी तेव्हा पण घाबरलो ना पण शिवाजी पाकत <laughs> 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 खरोखर हा किस्सा खरोखर छानच आहे की ज्या वेळेस साऊथ आफ्रिकेला एका ओव्हरमध्ये मध्ये सहा रन्स करायच्या होत्या आणि त्याच्यात दोन विकेट्स राहिल्या होत्या आणि तेव्हा टीम मिटिंगमध्ये मध्ये ठरलं होतं की शेवटची ओर जर आली पाडी आली टाकायची तर आपल्याकडे जो मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू आहे कपिल त्यांनी बॉलिंग करावी आणि मला वाटतं त्याच वेळेस नेमका जी शेवटची ओव्हर आली त्यावेळेस कपिलचा हात दुखायला लागला एकदम <laughs> तर, <laughs> तर थोडस चिका बोलिंग करायचं वडत असत तर ते तिघे सचिन कपिल आणि अझहर विकेटवर आता कोणाला बॉलिंग करायची युअर राईट मरळ होता परंतु अझर मी बघितलं तर right. मी सांगितलं की कपिलला त्यात म्हणजेच त्याला सांगितलं कपिलला तो बॉलिंग दे जरी हा दुखत असला तरी तर इतक्यात सचिनने बॉल हिरावून घेतला त्याच्या सचिनचं एक कॉन्फिडन्स म्हणजे मी आणखी एक नंतर सांगेन की कॉन्फिडन्स किती कधीच ओव्हर कॉन्फिडन्स नसायचा त्याच्याकडे परंतु भयंकर आत्मविश्वास तेव्हा मला कळलं की हा हाच राईट चॉईस आहे आणि त्यांनी खरोखर म्हणजे सहा रन्स काढायचे विकेट काढली नाही परंतु त्यांनी फक्त दोन रन्स करून दिल्या सचिन दिता प्राण्यानी खरं का एवढा कॉन्फिडन्स म्हणजे आता यादी सिधूची सांगितली हा काय झालं बडत ते ग्रीन टॉप बघितलं वगैरे तर तशीच न्यूझीलंडला आम्ही ऑकलंडला खेळत होतो आता तिथे पण अगदी ग्रीन टॉप होती म्हणजे जशी पाकिस्तानमध्ये जशी विकेट ती दिसत होती तसंच होत ते तर सिद्धू एक तर म्हणजे आता तुम्ही <laughs> ते कलर्स मध्ये बघत असाल ती कपिल कॉमेडी म्हणून तिथे त्यांनी सुनीलचा इंटरव्ह्यू घेतला सुनील आणि विरूचा तर त्याच्यात त्यांनी ते सांगितलं सिद्धूनी वगैरे परंतु किंवा सुनीलनी सांगितलं ते अगदी खरं होतं तो एक शब्द बोलायचा राहत टीम मिटिंग मध्ये की क्रिकेट खेळता वगैरे त्यावेळेस आणि आता सडनली चेंज झाला ते पण त्यांनी कारण सांगितलं परंतु नेमका आम्ही ट्वेंटी मिनिट्स म्हणजे टॉस करण्याच्या अगोदर आम्ही बोलत होतो की हे आता बॅटिंग काय बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची का, का त्यावेळेस आम्हाला मॅनेजर म्हणून पण अलाव करायचे ते विकेट बघायला वगैरे तर बोलतो इतक्यात बघितलं तर हा लगडत येतोय सिद्धू ग्रीन टॉप त्यावेळेस कॉप होता लग्न येतोय म्हटलं हा तरी बोलायचा नाही काय नाही पण एवढी ऍक्टिंग कसं करतोय तर सर आय नॉट बी एबल टू प्ले टुडे आय एम सो सॉरी म्हटलं काय व्हॉट्स रॉंग विथ यू तर आय जस्ट ट्विस्टेड माय अँकर जसं चंदुरी सांगितलं तसंच मी त्याला सांगणार होतो टॉस करायला दिसरटचा कॅप्टन बाहेर आला आलं होता ऑलरेडी आणि अजर पण म्हटलं अजर काय करायचं सचिन पण होता बाजूला सचिन म्हणाला की सर बी तो ओपनिंगला वी गाबरू नका सचिनला सांगितलं अरे तुला सचिनला कळत कसं द्याय तू वनडाऊन जेवत जातोच तिथे वनडाऊन कोण येणार आहे आणि तिथे खालती आमची बॅटिंग वगैरे पण चांगली व्हायला पाहिजे की तू राह राहू शकतोस तिथे आणि रन्स पण करू शकतो तशीच जर पाळलेली तर मी शेवटपटीन खेळीन आणि मग तेव्हापासून जी तरी ओपनिंग करायला सुरुवात केली ते सौरभ गांगुलीवर काय रेकॉर्ड वगैरे तर द्वारकाना संगीत ते मला आत्ता आठवण झाली की त्याची ओळख का झाली तर अजितमुळे झाली कसं का अजितमुळे झाली तर त्या काळात जसं जर सचिन तेंडुलकरवरही जळणारे काही लोक होते आणि निगेटिव्ह पद्धतीने विचार करायचा अजितवरही जळणारे बरेच लोक होते त्यावेळेला त्यावेळेला एका नामवंत पत्रकाराने लेख लिहिला अजितबद्दल की सुरुवातीला लडखडत असतो स्लिंगमधून कॅश जातो त्याचा जावा स्कूटरसारखी उपमा दिली आणि वाईट लेख लिहिला आणि त्याला प्रत्युत्तर दिलं द्वारकानाथ संजगिरी आणि मला वाटतं कोण रश्मीन भंडारी मला एक दुसरा लेखक त्यांनी अप्रतिम लेखलेलं लोकसत्तेमध्येच उत्तर दिलं त्याला तर तेव्हा मी शिवाई बागला द्वारकानाथ द्वारकानात शिवाई बाग मग कोण आहे द्वारकानाथ संस्कृती आणि तेव्हा मी त्याची भेट झाली आणि नंतर माझा तो कायमचा एक मित्र मला मिळाला द्वारकानाथ संस्कृती तर आता अजितनी क्रिकेट क्षेत्रामध्ये जे काम केलं त्याला तोड नाही आणि नंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम केलं की ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज म्हणजे अशा काही विद्या खेळाडूंना ज्यांच्या थोड्या कमकुवत आहेत फिजिकली थोडे डिसेबल्ड आहेत त्यांच्या ॲसोसिएशनचा तो प्रेसिडेंट झाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्याच्या हाता त्याच्या त्या टी पर्टिक्युलर त्या संस्थेमध्ये मिरजकर नावाचे एक ऑफिसर होते बायोमेडिकल ऑफिसर इंजिनियर होते तर जोगळेकर म्हणून सेक्रेटरी होते आणि दिनेश जाधव सारखे कार्यकर्ते होते उत्साहाने काम करते त्यामुळे ती संस्था वाढत गेली आणि सगळ्यांनी एवढा इंटरेस्ट घेतला की त्या संस्थेने तयार झालेली टीम वर्ल्ड कप जिंकली आता तेरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये ह्या टीमने वर्ल्ड कप जिंकला परंतु ते बघायला अजित हयात नव्हता हे दुःख आणखी एक अजितबद्दल खास आपुलकी म्हणजे तो छबिलदास शाळेचा आम्ही छबिलदास शाळेचा विद्यार्थी त्यामुळे छब पूर्वी जर छबिलदास शाळेतून खेळला नसला तरी अजितने छबिलदास शाळेची आत्ता गेल्या वर्षी पंधरा वीस वर्षाची प्रगती झाली त्यावेळेला अजित हजर असायचा उपस्थित असायचा अनेक कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि त्यांनी उत्साह प्रोत्साहन दिलं मॅनेजिंग कमिटीला आमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आणि आता आमचं ठरलं की दोन हजार अठरा साली एक कार्यक्रम करायचा आमच्या बॅचला पन्नास वर्ष झाली म्हणून शिवाजी मंदिरमध्ये आम्ही काम का कार्यक्रम करायचं ठरलं तुम्ही यात करते करते कार्यक्रम करायचं ठरलं तर त्यावेळेला अजित वाडेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं असं ठरलं आणि शिवाजी मंदिरला तुम्ही याद करते, के करते वाड़े के की ते कार्यक्रम करायचा आणि अजित वाडेकर प्रमुख पाहुणे पण आमचं दुर्दैव असं की त्या कार्यक्रमाच्या आधीच जवळ दोन महिने अजित वाडेकरांची प्रकृती खालावली आणि कार्यक्रम बावीस ऑगस्टला ठरला होता पण पंधरा ऑगस्टला त्यांचं निधन झालं दोन हजार अठरा साली तर मला आठवतं ते की त्यांचं निधन झाल्यावरती मुंबापुरीस काय सारा भारत हळहळला असेल आणि त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्यांना लष्करी इतमा त्यांनी चांगली भारत सरकारने श्रद्धांजली अर्पण केली बंदुकीच्या फैरी झडल्या त्यांचं निवासस्थान होतं वरळीला तिकडून अंत्ययात्रा निघाली नंतर, शिवाई नंतर शिवाई ती शिवाई पार्क येथे आली नंतर शिवाई पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली आणि तेव्हा जी अंत्ययात्रा जेव्हा ती शिवाई पार्क जिमखान्याजवळ आली तेव्हा मात्र स सगळेजण गहीवरून गेले बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मला वाटतं शिवाई पार्कचं जे गवत होतं त्यातही ओलसरपणा जाणवला मला वाटतं ते दुःखाश्रू असं आहे पण नंतर वाटलं की नाही दुः दुःखाश्रू नव्हेत ते दवबिंदूसारखे होते तर ते म्हणजे मला वाटतं की अजितचे जे माझी सहकारी त्याला मार्गदर्शन करणारे विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई त्यांचे आनंदाश्रू होते कारण त्यांचा लाडका अजित आता त्यांना भेटणार होता तर आज आपण अजित वाडेकर यांना मानवंदना दिली आहे त्यांचा त्यानिमित्ताने सर्व रसिकांतर्फे मी त्यांच्या कुटुंबियांना आणि यांना पण पुन्हा एक मानवंदना करतो हे जर तुम्हाला माझी माझं निवेदन जर आवडलं असेल तर माझ्या अविस्मरणीय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद